जुळे सोलापूर इथं यंदाही लेडीज शॉपिंग एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं असून महिला वर्गाचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपंचमी आणि रक्षाबंधन या दोन सणांचं औचित्य साधून मागील वर्षाप्रमाणे यंदाही अर्पिता खडकीकर यांनी जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात दिनांक 21 ते 23 जुलै दरम्यान लेडीज शॉपिंग एक्झिबिशनचं आयोजन केलं आहे. न्यू इथॉस रियल्टी याचे मुख्य प्रायोजक असून होंडा ऑटो रायडर जुळे सोलापूर आणि नंदकिशोर हबीब्स नॅचरल वॉलपेपर हे याचे सहप्रायोजक आहेत. या लेडीज शॉपिंग एक्झिबिशन मध्ये कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, डिझायनर सारीज, इमिटेशन ज्वेलरीज, हँडलूम सारीज, ब्युटी प्रोडक्ट, डिझायनर हँडबॅग्स आणि पर्स, राखी, मेहंदीचे वैविध्यपूर्ण कोन, प्रॉपर्टी विषयक माहिती, धूप अगरबत्ती, वॉलपेपर्स, टू व्हीलर्स आदींचा समावेश असून सकाळी 10:30 ते 9:30 या दरम्यान हे प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे. दरम्यान न्यू इथॉस रियल्टीचे संचालक तुकाराम गायकवाड, ऑटो रायडर होंडाचे संचालक श्रीकांत क्षीरसागर यांच्या हस्ते या लेडीज शॉपिंग एक्झिबिशनचा शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संयोजिका अर्पिता खडकीकर आणि श्रीकांत सावळगे यांची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान या वैशिष्ट्यपूर्ण अशा एक्झिबिशन संदर्भात तुकाराम गायकवाड यांनी मनापासून आनंद व्यक्त करताना जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. न्यू इथॉस रियल्टीतर्फे मुख्य प्रायोजकत्व दिलेलं आहे. गेल्या वर्षीही या शॉपिंग इव्हेंटला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्त्व आहे, विशेषतः नागपंचमी वगैरे हे लेडीज स्पेशल सण आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर अर्पिता खडकीकर यांच्याकडनं हा जो इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे त्याला सोलापूरतील महिलांनी जास्तीत जास्त व्हिजिट करावं आणि खरेदीचा आनंद लुटावा असं मी सर्वांना आवाहन करतो. या लेडीज शॉपिंग एक्झिबिशनमध्ये सहभागी स्टॉलधारकांनीही मनापासून समाधान व्यक्त करताना सणांच्या पार्श्वभूमीवर विविध गोष्टी एकाच छताखाली या माध्यमातून उपलब्ध होत असल्यानं याचा सर्वांनी फायदा घ्यावा असं आवाहन केलं. खूप छान रिस्पॉन्स आहे आणि आम्ही त्यांना दरवेळी सांगतो की तुम्ही करा म्हणून. तर यंदाच काय आमच्याकडे सगळे असे सगळेच व्हेरायटी आहेत, ज्वेलरी, होम प्रोडक्ट, लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत. बायकांना जे स्पेशली लागतात ते सगळे आहेत. सगळ्यांनी यावं, बघावं आणि घ्यावं. खास करून देवाचा शॅम्पू म्हणून मी सेल करते. आज 4 वर्षापासून इथे दिव्य मराठीच्या थ्रू आम्ही एक्झिबिशन लावतो लेडीज शॉपिंगला. इथे आम्हाला प्रत्येक लेडीजचा रिस्पॉन्स चांगला असतो आणि खास करून आम्हा महिलांना पुढे येण्याची इथे संधी मिळते. आमचं प्रोडक्शन हँडलूमचं आहे. कॉटनमध्ये सर्व साड्या मिळतात, प्रिंटेड कॉटन, मदुराई कॉटन, पटोला कॉटन साडी, ड्रेस मटेरियल सर्व कॉटनमध्ये मिळतात. आम्ही 3 वर्षापासून घालवलो, रिस्पॉन्स चांगला मिळतो. शॉपिंगमध्ये स्वागत आहे. माझं स्टॉल साड्या आणि कुर्तीचं आहे. 40% डिस्काउंट दिलेला आहे याचा. त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे. दरवर्षी हा एक्झिबिशन चालू असतं पण 2 वर्षातनं 2 होतं. दोन्हीचा आम्हाला भरपूर प्रॉफिट त्याच्यातनं मिळतं आणि खूप छान आहे. धन्यवाद दिव्य मराठी. आमचं वॉलपेपरचं प्रॉडक्ट आहे. गेल्या 21 वर्षापासून आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. आज अर्पिताकडनं लेडीज शॉपिंग एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावला आहे, त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. यावर्षी आमचे वॉलपेपर हे भिंतीला लावल्या जातात, याची लाईफ 8 ते 10 वर्ष आहे. ते तुम्ही ओल्या स्पंजिंग करू शकता, ओल्या कपड्याने वस्तू करू शकता. फ्लोरिंग आहे, ग्लासिंग्स आहे, विंडो ब्लाइंक्स आहे. तर सगळ्या इंटिरियरचे प्रॉडक्ट सप्लाय करतो. संयोजिका अर्पिता खडकीकर यांनी यंदाही लेडीज शॉपिंग एक्झिबिशन हे तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण असल्याचं सांगत इथं खरेदी करून नागपंचमी आणि रक्षाबंधन या सणांचा आनंद द्विगुणित करावा असं आवाहन केलं. इथॉस रियल्टी प्रेझेंट आणि इन असोसिएशन विथ ऑटो रायडर होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने लेडीज शॉपिंग एक्झिबिशन हे एक्झिबिशन 3 दिवसांसाठी अर्थात 21, 22 आणि 23 जुलै गोविंदश्री मंगल कार्यालयात हे आयोजित करण्यात आलं. खरं तर रक्षाबंधन आणि नागपंचमीचं औचित्य साधून हे एक्झिबिशन आम्ही दरवर्षी भरवतो आणि धुळे सोलापुरातल्या लोकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात महिलांना एकाच छताखाली वेगवेगळ्या व्हरायटीज इथे मिळाव्यात. कुर्ता असतील, ड्रेस मटेरियल असतील, साडीज असतील, इमिटेशन ज्वेलरी, बॅग्स, क्लचेस अशा वेगवेगळ्या व्हरायटीज एकाच ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो महिलांना. आणि महिलांनी या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते. रविवारपर्यंत हे एक्झिबिशन चालणार आहे. तर जुळे सोलापूरकरांसह तमाम सोलापूरकरांना माझी विनंती आहे की लेडीज शॉपिंग एक्झिबिशन या प्रदर्शन आणि विक्रीला आपण भरपूर प्रतिसाद द्या. धन्यवाद.
दरम्यान सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांनी या एक्झिबिशनला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक स्टॉलची पाहणी करून उत्सुकतेनं माहिती घेतली. या एक्झिबिशनला महिलांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांनी मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त केलं. या प्रसंगी संयोजिका अर्पिता खडकीकर, वर्षा खडकीकर तसंच हर्षला खडकीकर यांची उपस्थिती होती. दरम्यान स्टॉलधारकांशी संवाद साधताना त्यांनी एकूणच माहिती घेत महिलांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वर्षा खडकीकर यांच्या हस्ते महापौर शोभा बनशेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या एक्झिबिशन बाबत मनापासून आनंद व्यक्त करताना महिलांनी याचा निश्चित लाभ घ्यावा असं आवाहन महापौर शोभा बनशेट्टी यांनी यावेळी केलं. जे आज लेडी शॉपिंग प्रदर्शन आज ते गोविंदश्री मंगल कार्यालयात भरवण्यात आलेले आता ते 3 दिवसाचा हा एक्झिबिशन आहे. मी आता व्हिजिट केलं तर चांगल्या पद्धतीने ह्या रिस्पॉन्स आहे आणि महिलांसाठी येणारा हा सण सर्व महिलांसाठी असतात आणि मुलींसाठी असतात. खरोखरच हा भागात तुम्ही चांगलं प्रदर्शन करून हा लोकांचा एक तो मानसिक असायला महिलांना काहीतरी बाहेर पडून थोडंसं शॉपिंग करावं असं वाटतं आणि जे काही शॉपिंग केलं पाहिजे त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय त्याच्याबद्दल मी खरंच तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते. दरम्यान या एक्झिबिशनला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून अनेक महिलांनी या ठिकाणी भेट देत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.